केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून शेकडो कोटींची देणगी मिळाली होती असा आरोप त्यांनी केला. तर काही चूक केली असेल तर फाशी द्या असा पलटवार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केला. राजीव गांधी फाउंडेशन 2005 और 6-7 के वित्तीय वसाल में चीनी दूतावास से 1,35,00,000 रुपए का अनुदान प्राप्त हुआ था. उसका इसका क्या संबंध है? तुम अगर हमारी गलती है तो फांसी पे लगाओ, लेकिन इससे क्यों जोड़ रहे हो? देश की सुरक्षा है, देश के जवान बॉर्डर पे मर रहे हैं. त्यामुळे मुद्दा सुरू झाला आहे तवांग, अरुणाचल प्रदेश, ईशान्य भारताच्या दिशेने राजकारण पेटलेले दिल्लीमध्ये. विषय झालेला आहे की चीनला मागे हटवण्यासाठी भारत सरकार काय करते, भाजप सरकार काय करते, मोदी सरकार काय करते. काँग्रेसवरती आरोप करण्यात आलेले आहे की तुम्हाला चीनकडनं पैसा मिळालेला. आपण जाऊयात, आपल्यासोबत दोन्ही आहेत भाजप आणि काँग्रेसचे प्रवक्ते. राजू वाघमारे काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी आणि राम कदम भाजपची भूमिका सांगण्यासाठी. पहिल्यांदा आपण जाऊयात राम कदम यांच्याकडे. राम कदमजी, तवांगचा विषय चालू असताना राजीव गांधी फाउंडेशनला मिळालेल्या पैशाचा मुद्दा कसा काय पुढे आलेला आहे? काय नेमका मुद्दा आहे? प्रसन्न, आपल्याला या विषयाकडे पाहताना दोन प्रमुख गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील की ज्या दिवसापासून आदरणीय पंतप्रधान मोदीजी सत्तेत आलेत, पंतप्रधान झालेत, त्या दिवसापासून काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते, विशेष करून भारत तोडो म्हणणाऱ्यांना सोबत घेऊन भारत जोडोची यात्रा करणारे राहुल गांधी यांची अनेक विधानं पाहिली, तर त्यातली 10% विधानं आपले शत्रू राष्ट्र, मग चीन असेल, पाकिस्तान असेल, त्यांच्या प्रवक्त्याच्या स्वरूपात बोलतात. हा बिंदू क्रमांक एक. आता जे शत्रू राष्ट्र आहे, त्या शत्रू राष्ट्राकडून 2005 आणि 2006 मध्ये काँग्रेस पक्ष 1,35,00,000 रुपये घेतो, गृह खात त्याची चौकशी करत. बर, चौकशी केल्याच्या नंतर त्यांचा परवाना रद्द होतो. आणि डबल ढोलकी बघा, यांचे विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणतात चूक असेल तर फाशी द्या. चूक आहे हे गृह खात्याने मान्य केलंय, फाशी आता स्वतः घ्या. बर, म्हणजे आपण काय, ठीक आहे वेगवेगळ्या पक्षाची आपली भूमिका असू शकते, पण राष्ट्र प्रथम. बर, हे भारतीय जनता पार्टीसाठी आहे, प्रत्येक भारतीयासाठी आहे, पण काँग्रेससाठी तसं नाहीये. काँग्रेससाठी शत्रू राष्ट्र प्रथम. बर, आज जो काही कोणती पॉलिसी आहे काँग्रेसची, शत्रू राष्ट्र प्रथम असं म्हणतात राम कदम. बोला राजू वाघमारे. कसं आहे की ज्यांनी कधी राष्ट्रासाठी रक्तच सांडलेलं नाही, ज्यांनी कधी राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला नाही, स्वातंत्र्यानंतरही ज्यांचं कधी रक्त या राष्ट्राच्या जोडणीसाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी सांडलेलं नाही, त्यांना अशा गोष्टी करणं अगदी सोपं आहे. हो, इंग्रजांच्या मांडीवर त्यावेळी बसलेले, आता ते जे बोलतायत, अहो चीनमध्ये चीननी 60 स्क्वेअर किलोमीटर आपली जमीन घेतली, 2020 मध्ये गलवानमध्ये 30 जवान आपले शहीद झाले, आजही जवानांची तिकडे मारामारी झालेली आहे. आजपर्यंत भाजप सरकारने एकही स्टेटमेंट की किती भाग हा चीननी आपल्या ताब्यात घेतलेला आहे, किती तिकडे बांधकाम केलेलं आहे, याच्याबद्दल एकही शब्द चीनने काढलेला नाही आहे. आणि त्याबद्दल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले गृहमंत्री अमित शहाजी एका शब्दाने बोलत नाहीत. हे पहिले भारताचे पंतप्रधान आहेत की त्या पंतप्रधान. आरोपाचं काय? राजू वाघमारेजी, जो काँग्रेसवर आरोप लावलाय त्याचं काय मुद्दा? तो आहे, तो अचानक मुद्दा पुढे आला, त्याच्याबद्दल काय म्हणायचं आपल्याला? पहिली एक गोष्ट लक्षात घ्या. अहो, ज्यावेळी 2020, 2021, 2022 मध्ये देशाच्या सुरक्षिततेला धोका झालाय, आपला भूभाग चायना घेतय, त्यावेळी त्याच्याबद्दल संसदेत बोलण्याच्या ऐवजी 2005 ला राजीव गांधी फाउंडेशननी काय देणगी घेतली याचा संबंध तरी येतो का? सर्वसामान्य माणसाला हे कळतंय की इथे राष्ट्र धोक्यात आहे, आपली सीमा धोक्यात आहे, आणि इकडे माणूस. एकूण राजू वाघमारेजी आणि राम कदमजी, दोन प्रश्नांची उत्तरं काही मिळालेली नाहीत. राजू वाघमारेंचा प्रश्न आहे की नेमकी किती जमीन चीनकडे गेलेली आहे का, याचं उत्तर मिळालेलं नाही. आणि मुळात खरंच राजीव गांधी फाउंडेशनने पैसा घेतला होता का, किती घेतला होता, कोणत्या अखत्यारीत घेतला होता, चीनकडनं पैसा मिळाला होता, एनजीओकडनं मिळाला होता, ते कळलेलं नाहीये. प्रश्नांची उत्तरं न मिळता मला मात्र इथे थांबावं लागेल, कारण ही डिस्कशन नाहीये, मला पुढे जावं लागेल. दोघांचे आभार आपण दिलेल्या प्रतिक्रियांसाठी.